नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या इजी फूड विथ अश्विनी या चॅनल मध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर सबस्क्राइबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल कमीत कमी वेळात झटपट तयार होणाऱ्या खमंग आणि खुसखुशीत अशा पापड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला हा पदार्थ आवर्जून केला जातो। या पापड्या चविष्ट तर लागतात, पण त्याचबरोबर या 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकतात। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पापड्या बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे। आता ही साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। तर इथे मी साखरेचा वापर केलेला आहे, तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता। आता यामध्ये मी 1/2 वाटी पाणी घालून आपल्याला हे थोडंसं उकळून घ्यायचं आहे। फक्त साखर विरघळेल इतपतच आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आता यामध्ये आपण 1/2 चमचा वेलची पूड घालूया। यामुळे पापड्यांना खूप छान असा वास येतो। आता पापड्यांसाठी लागणारं पीठ मळूया। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1/2 वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ, त्याचबरोबर घालूयात 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरते मीठ आणि 1 ते 2 चिमूट खाण्याचा सोडा। आता ही सगळी पिठं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्याचबरोबर आपण यामध्ये सुद्धा 1/2 चमचा वेलची पूड घालूया आणि ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता या पिठामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालूया। त्यासाठी इथे मी एका तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून झालं की मग यामध्ये आपण जे साखरेचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते थोडं थोडं घालून याचं छान पीठ मळून घ्यायचं आहे। साखरेचं पाणी थोडं थोडं करून म्हणजेच लागेल तसं घाला, कारण नेहमी आपण पोळ्यांसाठी जशी कणिक मळतो त्या कणकेपेक्षा आपल्याला ही कणिक थोडीशी घट्टसरच मळावी लागते। तर बघा इथे मी कणिक छान मळून घेतलेली आहे। आता याला थोडासा तेलाचा हात लावून एकसारखं करूया आणि याला आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर कणिक छान भिजलेली आहे। आता याच्या आपण पुऱ्या लाटायला घेऊया। त्यासाठी इथे मी कणकेचा पेढ्याच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा काढून घेतलेला आहे। याला हातावरती थोडंसं एकसारखं करून याची आपण पुरी लाटून घेऊया। पुरी लाटण्यासाठी इथे मी पिठाचा वापर न करता तेलाचा वापर केलेला आहे। तर बघा आपली पुरी छान लाटून झालेली आहे। तुम्ही ही अशीच तळू शकता किंवा मग याला जर तुम्हाला गोल गरगरीत आकार द्यायचा असेल तर अशा एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने याला गोल आकार द्या आणि याच्या साईडच्या कडा काढून टाका। त्यामुळे सगळ्या पुऱ्या छान एकसारख्या आकाराच्या गोल गरगरीत तयार होतील। आता याच पद्धतीने मी इतर सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे। पुऱ्या लाटून घेत असताना मी एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। तर बघा आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक पुरी किंवा पापडी सोडून ती तळून घेऊया। पुरी तळताना झाराने यावरती अशा पद्धतीने तेल सोडा, त्यामुळे पुरी सगळ्या बाजूंनी छान एकसारखी तळल्या जाते। तर ही पुरी किंवा पापडी आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती न तळता हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पुरीला किती छान रंग आलेला आहे। आता याच पद्धतीने मी इतर सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे आणि तयार आहे आपली अक्षय तृतीया स्पेशल खमंग खुसखुशीत अशी पुरी किंवा पापडी। आता तुम्ही सुद्धा ही पुरी बनवा आणि खा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।